प्राण्यांविषयक 2001 पासून मी संशोधन आणि जनजागृती करतोय. कालपासून जी बातमी फिरते निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये 2 प्रजातीमध्ये आढळला वटवाघळांच्या, खरं तर हे पूर्वीपासून जगभर वटवाघळांच्या अनेक प्रजातीमध्ये वेगवेगळे प्रकारचे व्हायरसेस आहेत. जसं कोरोना व्हायरसमध्ये अनेक प्रकार आहेत तसे निपाह व्हायरसमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. आपले जे NIV चे संशोधक आहेत त्यांनी नेमकं काय संशोधन केलं हे अजूनही नीट समजलेलं नाही आहे. मात्र जरी सापडला असला तरी लोकांनी घाबरून जायची काहीच कारण नाही, आणि संशोधकांनी सुद्धा आपलं संशोधन थोडंसं 4 भिंतीच्या ठेवायला शिकलं पाहिजे, कारण अशामुळे लोकांमध्ये प्रचंड घाबरट निर्माण होते की जणू काय निपाह व्हायरस प्रत्येकाच्या घरामध्ये आलाय असं होत नाही. झोनेशन जी प्रक्रिया आहे म्हणजे वटवाघळांमध्ये जरी अनेक प्रकारचे व्हायरसेस असले तरी ते इतर प्राण्यांमध्ये ते ट्रान्समिट होतात आणि त्यानंतर माणसांपर्यंत येत असतो. डायरेक्टली असा लगेच वटवाघळांमुळे माणसांमध्ये कुठलाही आजार डायरेक्टली येत नाही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो कोरोना व्हायरस आहे किंवा निपाह व्हायरस आहे हे वटवाघळांमुळे येतात हे जरी सिद्ध झालं असलं किंवा अजूनही त्याच्याबद्दल काही साशंका आहेत, मात्र लोकांनी जरी कोरोना व्हायरसची भीती आज असली तरी लोकांनी जगायला सुरुवात केलेलीच आहे. म्हणून आपण ज्याला कोरोना व्हायरस झाला त्याला मारून तर टाकत नाही आपण, किंवा निपाह आत्ता जस्ट संशोधन झालं आहे मग नक्की त्या बॉडीत निपाह व्हायरस आहे का अँटीबॉडीज आहेत त्या दोन वटवाघळांच्या प्रजातीमध्ये. ह्या प्रजाती असतात त्या शाकाहारी असतात, फ्रूट इटर बॅट्स असतात, आणि त्यांच्यामध्ये जर ते आढळले असतील तरी तसं घाबरून जायचं कारण नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात संशोधन 1991 साली निपाह व्हायरस पहिल्यांदा जगभरात आला मलेशियामध्ये, त्यानंतर तो केरळमध्ये भारतात 2018 आला, त्या अगोदर सिलिगुडीला 2001 आला होता. मात्र त्या प्रमाणात तो तसा भारतीय लोकांसाठी तितका हार्मफुल आहे किंवा नाही याचं सुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे. खरं तर हा वटवाघळ हा निशाचर प्राणी आहे, त्यामुळे तो रात्रभर जे हवेत उडणारे कीटक असतात त्यांचं नियंत्रण करतो. काही जाती फलाहारी असतात त्या लाखो बिया एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं काम करत असतात, त्यामुळं ही वटवाघळ वाचली पाहिजेत, वन्यजीव वाचले पाहिजेत. आणि प्रत्येक जीवांमध्ये कुठला ना कुठला व्हायरस असतोच, कुत्र्यांमध्ये रेबीज व्हायरस आहे म्हणून आपण काय त्याला मारून टाकतो का, आपल्याबरोबर तो जगतोयच, त्याच्यामुळे जगा आणि जगू द्या, सगळ्यांना जगायचा अधिकार आहे. माझं एकच मत आहे महाबळेश्वरमध्ये ज्या जोन जातींमध्ये NIV च्या लोकांना सापडला त्यांनी असंही संशोधन करावं की परिसरात त्या राहणाऱ्या लोकांमध्ये मग अँटीबॉडीज झालेत का तयार निपाहाच्या, का निपाह गेलाय का त्यांच्यापर्यंत, ते लोक आहेतच ना तिथे. म्हणून याचा हवाक न करता विनाकारण घाबरून जाऊ नये लोकांनी, आणि संशोधकांनी सुद्धा आपलं संशोधन कुठपर्यंत जनतेमध्ये द्यायचं याचा विचार शासनाने सुद्धा नक्कीच केला पाहिजे, कारण याच्यामुळे काय होईल, काही लोक वटवाघळांच्या मुळे बुजवतील, काही लोक झाडं तोडतील, असं घडलं तर या संशोधनाचा काय फायदा आहे. म्हणून जैवविविधता वाढली तर आपण आनंदाने शांततेत आणि समाधानात जगू, अन्यथा जैवविविधता जितकी नष्ट होईल तेवढे व्हायरसेस आपल्यापर्यंत येतील. म्हणून आपल्यामधली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. सूर्यनारायणाचं दर्शनच घेत नाहीत लोक, ACमध्ये बसतात, संशोधन करतात आणि मीडिया त्याचा बॉम्बस्फोट सारखा त्याचा वापर करतात, चुकीचं आहे, थांबलं पाहिजे. म्हणून लोकांनी आपली प्रतिकार शक्ती वाढवावी, निसर्गाबरोबर राहावं आणि निसर्गातल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, मग तो कोरोना व्हायरस असला तरी त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, त्याच्या मूळ ज्या कुठल्या प्राण्यांमध्ये असेल तिथं तो जगणारच आहे. त्यामुळे आपण घाबरून न जाता आपलं आणि वन्यजीवांचं सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे. निपाहाबद्दल बोलायचं तर जी फळं पडलेली असतात कुठेही, समजा आंब्याच्या झाडाकडे आंबे असतील, जांभळं असतील, तर ती जर उष्टे असतील तर ती खाऊ नका, ते कंट्रोलचा खूप चांगला आणि सोपा मार्ग आहे. त्यामुळे निपाह आला किंवा कोरोना व्हायरस आला तरी आपल्यामधली प्रतिकार शक्तीसुद्धा वाढवणं नितांत गरजेचं आहे, एवढंच या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद.